एक विनंती आहे की तुम्ही काय करा, म्हणजे 30 तारखेच्या तुम्ही तुमचे मुग काढून घ्या, कारण की 31 तारखेला राज्यात सगळीकडे पावसाला सुरुवात होणार आहे. 31 ऑगस्ट तसेच 1 सप्टेंबर 2-3 सप्टेंबर पर्यंत राज्यात सगळीकडे सर्वदूर पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा. आणि आता सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की काय झालं की राज्यामध्ये काय झालं, पाऊस आता जवळपास उघडीप दिल्यामुळे आता उद्या 23 ऑगस्ट पासून ते जवळपास 23 ऑगस्ट 24, 25, 26, 27 ऑगस्ट पर्यंत राज्यात कडक सूर्यदर्शन असणार आहे, पण सूर्यदर्शन असताना वारे देखील जोराने वाहणार आहेत, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज घ्यायचा. 28 ऑगस्टला मात्र राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे, तो पाऊस लातूर जिल्ह्याकडे, नांदेड जिल्ह्याकडे, विदर्भाकडे पण देखील असणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा. पण सर्व शेतकऱ्यांनी एक गोष्ट, एक माहिती सर्वांनी लक्षात ठेवायची की काय करायचं आहे की राज्यामध्ये श्रीच्या आगमनाच्या दिवशी पण आता पावसाला सुरुवात होणार आहे, मग त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आपण आपले खत देणे असेल, पाळी असेल, गवत काढायचं असेल, सगळ्या गोष्टीचे आपण आपले शेतीचे कामे फवारणी करून घ्यावी. आणि 31 तारखेच्या म्हणजे 30 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्या, पण म्हणून कामे करून स्वतःच्या पिकाचे संरक्षण करायचे. आणि तसेच 28-29 ते दरम्यान राज्यांमध्ये तुरळक भागात कुठंतरी, म्हणजे जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी, म्हणजे एखाद्या गावात कुठंतरी पावसाचं आगमन होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच युट्यूबच्या माध्यमातून आणि एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला मेसेज दिला जाईल आणि आपल्या शेतकऱ्याचं मत नुकसान होऊ देणार नाही.